गेल्या महिन्यामध्ये संपूर्ण सोलापूर जिल्हा आणि बार्शीमध्ये खळबळ माजवलेलं जे विशाल फटे आर्थिक घोटाळा प्रकरण होतं, त्यामध्ये विशाल फटेसह दोन आरोपींना अटक करण्यात आलेलं होतं. त्यापैकी वैभव अंबादास फटे याला तारीख 15 जानेवारी 2022 रोजी अटक करण्यात आलेलं होतं. अटक केल्यानंतर त्याला मेहरवा न्यायालयाने 5 दिवसाची पोलीस कोठडी दिली आणि 5 दिवसाची पोलीस कोठडी झाल्यानंतर यातील वैभव अंबादास फटे याचा जामीन अर्ज जिल्हा न्यायाधीश श्रीयुत बसमेसाहेब यांच्यापुढं दाखल करण्यात आलेला होता. सदर जामीन अर्जावर दोन्ही बाजूनं युक्तिवाद होऊन त्यामध्ये प्रामुख्यानं यातील जो वैभव अंबादास फटे याचा या आर्थिक घोटाळ्याशी कोणताही संबंध नसताना कुटुंबातील एक सदस्य आहे या मुद्द्यावर, त्याचबरोबर प्रमुख आरोपी जो विशाल अंबादास फटे आहे हा मिळून येत नाही म्हणून यातील जो अर्जदार आहे वैभव अंबादास फटे याला अटक करण्यात आलेली होती आणि या गुन्ह्याकामी आरोपी केलेलं होतं त्याचा या गुन्ह्याशी काहीही संबंध नव्हता. किंबहुना या आरोपी जो विशाल अंबादास फटे आणि वैभव अंबादास फटे हे विभक्तात राहतात, त्यांचे आर्थिक देवाणघेवाण व्यवहार ही विभक्तात असल्यामुळं त्याचा या गुन्ह्याशी काहीही संबंध नसल्यामुळं यातील आरोपीला जामीन मिळावा असा युक्तिवाद आम्ही माननीय जिल्हा न्यायाधीश यांच्यापुढे केलेला होता. तो त्यांनी ग्राह्य धरून यातील वैभव अंबादास फटे याची 1 लाख रुपयाच्या जातमुचलक्यावरती सुटका केलेली आहे. एवढं सर.